ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर परवानगी नसताना विजयी मिरवणूक काढल्यानं राहुरी तालुक्यातील गणेगाव येथे पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी मिरवणुकीत जल्लोष करणाऱ्यांना बेदम चोप देत ताब्यात घेतलंय. राहुरी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर परवानगी नसताना डीजे लावून मिरवणूक काढणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. गणेगाव येथे डीजे लावून मिरवणूक काढण्यात आली होती. पोलिसांनी मज्जाव केला परंतु कोणीही ऐकत नसल्याचं पाहून अखेर पोलिसांनी दिसेल त्याला काठीने ठोकून काढला. यावेळी जेसीबीवरून गुलालाची उधळण करण्यात आली होती. उमेदवारांसह कार्यकर्ते डीजेच्या तालावर नाचण्यात दंग झाले होते. त्यावेळी पोलिसांनी मिरवणूक व डीजे वाजवण्यास मज्जाव केला परंतु कोणीही ऐकत नव्हतं. अखेर पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना माहिती दिली. यानंतर दंगल नियंत्रक पथक गावात दाखल झालं आणि त्यांनी मिरवणुकीत नाचणाऱ्यांवर हल्लाबोल केला. अंगावर गुलाल दिसलेल्या अनेकांना पोलिसांनी चांगला चोप दिला. पोलिसांनी जवळपास 50 जणांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले. प्रतिनिधी राजेंद्र उंडे, महानगर न्यूज ब्युरो, राहुरी.